मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्यातून औरंगाबाद मधील सभेसाठी रवाना होतील। त्याआधी त्यांच्या पुण्यातील निवासस्थानाबाहेर आज सकाळी 100 गुरुजींच्या उपस्थितीमध्ये धार्मिक कार्यक्रम सुद्धा होणार आहे। यावेळी गुरुजी राज ठाकरेंना शुभाशीर्वाद देऊन त्यांच्या पुढील कार्यासाठी प्रार्थना करणार आहेत। पुण्यातून निघाल्यानंतर वढू तुळापूर इथल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचं ते दर्शन घेणार आहेत आणि त्यानंतर नगरमार्गे औरंगाबादमध्ये ते जाणार आहे असा राज ठाकरे यांचा नियोजित कार्यक्रम आहे। आपण पाहतोय आताची महत्त्वाची बातमी। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्यातून औरंगाबादसाठी सभेसाठी रवाना होतील। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी अश्विनी जाधव केदारी। अश्विनी, आज पुण्यातून औरंगाबादसाठी सभेसाठी राज ठाकरे रवाना होणार आहेत, काय अधिकचे अपडेट आहे? नक्की श्वेता, बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित असणारी राज ठाकरे यांची सभा उद्या औरंगाबादमध्ये होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी याची झालेली आहे। आज विशेष म्हणजे या सगळ्याचं आकर्षण असणार आहे ते म्हणजे सकाळी आता थोड्या वेळातच 100 पुरोहितांच्या माध्यमातून मंत्रपठणाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। सध्या मी आहे ती राज ठाकरे यांचा राजमहाल हे जे निवासस्थान आहे पुण्यामध्ये त्या ठिकाणी आहेत आणि माझ्यासोबत हे सगळे पौरोहित्य करणारे हे पुरोहित आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया। गुरुजी, काय अधिक माहिती आहे, तुम्हाला काय कार्यक्रम सांगितलेला आहे आणि कशा पद्धतीने हे सगळं कार्यक्रम म्हणजे असा आहे की उद्या जे औरंगाबाद इथे राजसाहेबांची सभा आहे त्या सभेमध्ये त्यांना कुठल्याही प्रकारचं विघ्न येऊ नये आणि त्यांच्या भविष्याच्या वाटचालीमध्ये सगळं त्यांचं निर्विघ्नपणे पार पडावं म्हणून पुण्यातले साधारण 100 ते 150 पौरोहित्य करणारे गुरुजी त्यांना स्वतःहून आशीर्वाद मंत्र देण्यासाठी इथे सगळ्याच जमलेले आहेत। पण तुम्हाला मनसेच्या वतीनं सांगण्यात आलं असेल ना? मनसेच्या वतीनं असं म्हणणं येणार नाही, पण एक काय म्हणतो आपण त्याला की हिंदू अजेंडा जसा राजसाहेबांनी सध्या घेतलेला आहे आणि आम्ही सगळे पौरोहित्य करणारे त्यांना यामध्ये सहभागी आहोत म्हणून आमच्या इच्छेने आम्ही स्वतः इथे आलेलो आहोत। पण काय कार्यक्रमाचं स्वरूप असणार आहे, धार्मिक काय? साधारण 10 मिनिटाचा आम्हाला मंत्रपठणाचा कार्यक्रम आहे, त्याच्यामध्ये ऋग्वेद यजुर्वेद हे दोन जे वेद आहेत किंवा अजून कोणी या वेगवेगळ्या शाखेचे गुरुजी आले तर प्रत्येक 5 ते 6 मिनिटाचं मंत्रपठण करून त्यांना आशीर्वाद आणि श्रीफळ देणार आहोत। बरोबर, तुम्ही एकूण किती जण आहात आणि कशा पद्धतीचं नियोजन असणार आहे किंवा कुठल्याही कार्याची जशी सुरुवात गणेश पूजनानं होते तसं काही गणेश पूजन त्यानंतर हनुमान चालीसा किंवा इतर काही मंत्रपठण? नाही, या ठिकाणी आशीर्वाद मंत्र देण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत। सर्व पुरोहित वर्ग मनापासून इथे आलेले आहेत आणि आशीर्वाद देऊन आम्ही निघणार आहोत। साधारण किती वेळचा हा कार्यक्रम? साधारण आम्हाला 10 ते 15 मिनिटाचा त्यांनी आम्हाला वेळ दिलेला आहे। हां, त्याच्यामध्ये आम्ही आमच्या पद्धतीने आम्हाला जे काही शक्य आहे त्यांच्यासाठी म्हणून आम्ही हे करू। बरं, पण त्याशिवाय म्हणजे घरातही काही धार्मिक विधी होणार आहेत? धार्मिक विधी असं काहीच नाही आहे, फक्त त्यांना आशीर्वाद देण्यासाठीच म्हणून आम्ही इथे आलेलो आहोत। 100 जवळपास पुरोहित यामध्ये सहभागी होणार आहेत आणि आशीर्वाद देण्यासाठी म्हणून हे सगळे जे पुरोहित आहे पुण्यातले हे या ठिकाणी आता थोड्या वेळातच जमणार आहे आणि साधारण 10 ते 15 मिनिटाचा हा कार्यक्रम पूर्णतः असणार आहे। आपण स्वतःहून या ठिकाणी आलो असल्याची माहिती सुद्धा हे सगळे पुरोहित देत आहेत, त्यामुळे साहजिकच जेव्हा 100 ते 150 पुरोहित या ठिकाणी जमतील तर त्यावेळी तो एक अद्भुत सोहळा निश्चितपणानं असणार आहे। कारण गेल्या काही दिवसात राज ठाकरे हिंदू जननायक म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात आहे तशी उपाधी त्यांना आता देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे या सगळ्या ज्या गोष्टी आजपासून होत आहेत त्या विशेष आकर्षणाच्या ठरणार आहेत। श्वेता, अगदी धन्यवाद अश्विनी आपण दिलेल्या या माहितीबद्दल।